जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, रेशन कार्डच्या EKYC संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये अंत्योदय अन्न योजना असेल, प्राधान्य कुटुंब असतील, किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही केसरी शिधापत्रिकाधारक आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी असतील यांना या ठिकाणी अन्नधान्य दिलं जातं, या रेशन कार्डवरती अन्नधान्याचं वाटप केलं जातं. याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता केंद्र शासनाच्या माध्यमातून गरीब कल्याण योजना राबवली जाते, याच्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर गरिबांना मोफत अन्नधान्य दिलं जात आहे. परंतु ही सर्व जी काही रेशन कार्डवरती मिळणारी अन्नधान्य आहेत ही जर तुम्ही रेशन कार्डची EKYC केली नाही तर मात्र बंद होणार आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थ्याच्या माध्यमातून या योजनांचा लाभ घेतला जात आहे. बरीच सारी रेशन कार्ड चुकीची कागदपत्रं देऊन बनवण्यात आलेली आहेत आणि अशा सर्व बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी इतर KYC प्रमाणेच आता रेशन कार्डची सुद्धा EKYC करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. 2023 ही मोहीम राबवण्यात येत आहे. बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून KYC करण्यात आलेली आहे. परंतु अद्याप देखील आपण जर पाहिलं तर 80-90% लाभार्थी आजसुद्धा KYC करण्यापासून बाकी आहेत आणि याच कारणास्तव बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचे रेशन देणं बंद करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यापूर्वीच आपण एक व्हिडिओ पाहिला होता, एक GR पाहिला होता, ज्याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जे काही केसरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत यांना अन्नधान्याच्याऐवजी रोख रक्कम देण्यात येत आहे. पण बरेच सारे लाभार्थी आहेत त्यांना रोख रक्कमही मिळत नाही किंवा त्यांना अन्नधान्यही मिळत नाही. बऱ्याच सारे रेशन कार्डधारकांची रेशन कार्ड बनलेली आहेत परंतु त्यांना अन्नधान्याचं वितरण केलं जात नाही. आणि मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता जी काही आयुष्यमान भारत योजना राबवली जाते याच्याअंतर्गत काही जणांचे आयुष्यमान भारतचे कार्ड देखील निघत नाहीत. आणि याच्यासाठी आपण यापूर्वी एक अपडेट देखील घेतलं होतं की आयुष्यमान भारतचा लाभ घेण्यासाठी पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनासुद्धा ॲड करण्यात आलेले, परंतु त्यांना देखील आपल्या रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक करणं गरजेचं असणार आहे. आणि अशाच प्रकारे आता प्रत्येक रेशन कार्डशी EKYC करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि EKYC केल्यानंतरच तुम्हाला आयुष्यमान भारतचा लाभ असेल, या रोख रकमेचा लाभ असेल किंवा या अन्नधान्याच्या वितरणाचा लाभ असेल हा या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, ही EKYC करण्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही दुकान असेल ज्या ठिकाणी तुम्हाला अन्नधान्याचं वितरण केलं जातं त्या ठिकाणी काही कागदपत्रासह भेटावं लागणार आहे. या EPOS वरती तुमच्या आधारनुसार असलेला डाटा अद्ययावत केला जाईल आणि हा डाटा अद्ययावत केल्यानंतर आधार कार्डशी हा डाटा मॅच झाल्यानंतर तुमचंही आधार कार्डची KYC पूर्ण होणार आहे. याच्यासाठी ज्या रेशन कार्डवरती कुटुंबातली ज्या व्यक्तींची नावं असतील अशा सर्व व्यक्तींची आधार कार्ड लागणार आहेत. याचबरोबर तुमच्या कुटुंबाचं एक कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. याचबरोबर तुमचा एक जवळचं जे काही 3 महिन्याच्या आतलं 4 महिन्याच्या आतलं असं जे काही लाईटचं बिल असेल किंवा टेलिफोनचं बिल असेल किंवा इतर काही जे तुमच्या पत्त्यावरील कम्युनिकेशनचं जे काही एक ॲड्रेस असेल अशा प्रकारचे एक त्या ठिकाणी पुरावा द्यावा लागणार आहे. याचबरोबर तुमचं DBTच्या माध्यमातून जे काही चालू असेल असं जे काही राष्ट्रीयकृत बँकेचं वगैरे खातं असेल अशा खात्याच्या पासबुकची झेरॉक्ससुद्धा या ठिकाणी द्यावी लागेल. आणि अशा 4 कागदपत्रासह तुम्हाला तुमचं जे काही शिधापत्रिका जे दुकान असेल शिधावाटप दुकान असेल या दुकानामध्ये भेटावं लागेल. त्या दुकानदाराच्या माध्यमातून तुमची EKYC केली जाणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी ग्राहकांचा बऱ्याच ठिकाणी नागरिकांचा हा देखील या ठिकाणी आरोप होत आहे की आमच्या दुकानदाराच्या माध्यमातून KYC केली जात नाही. मित्रांनो, याचसाठी राज्यस्तरावरती या सीधा वाटप दुकानदार जे आहेत त्यांच्या देखील आता बैठका घेतल्या जाणार आहेत, त्यांच्या मीटिंग घेतल्या जाणार आहेत आणि राज्यभरामध्ये याच्यासाठी एक विशेष मोहीम राबवून याच्यासाठी शिबिरं लावून केसरी शिधापत्रिकाधारक असतील, EAYचे असतील किंवा प्राधान्य कुटुंबवाले असतील किंवा हे पांढऱ्या रेशन कार्डवाले असतील या सर्वांच्या या ठिकाणी EKYC करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्याला विशेष मोहीम राबवून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचं सध्या सुरू केलेलं आहे. आणि नागरिकांनी जास्तीत जास्त आपले EKYC पूर्ण करून आपलं रेशन कार्ड चालू ठेवण्याची प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, रेशन कार्ड हे फक्त अन्नधान्याच्या वितरणासाठीच नाही, तो तुमच्या नागरिकत्वाचा एक महत्त्वाचा असा पुरावा आहे. भरपूर साऱ्या योजनांचा लाभ हा रेशन कार्डच्या माध्यमातूनच दिला जातो, त्याच्यामुळे रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी आपली KYC करून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.